असंच आपण ह्या तूर पिकाकडं पाहिलं, आपल्याला तुरीवर असं म्हणजे रोग वगैरे पडलेला असं काही जाणवत नाही. परंतु बारकाईने जर आपण पाहिलं ना, तर हे तुरीच्या फुलांकडे पाहायचंय. त्या फुलामध्ये पाहिल्यानंतर हे फुलांचे अशा प्रकारे गुच्छ तयार झालेले आहेत. गुच्छ हे पहा, फुलं एकमेकाला अशी चिकटलेली दिसतात हे पहा. आणि ह्या फुलं चिकटलेनं ह्याच्यामध्ये आळी तयार होते आणि ह्या ही फुलं खाती आहे. ह्या ही फुलं कशी एकाला एक चिकटून ही असं खाल्लेलं ही प्रत्येक जागेवर दिसतं. ह्या का तुम्हाला इथं ही फुलं आहे ना, ही असं दिसतं आहे आपल्याला गुच्छ असल्यासारखं. पण ह्या का ह्याच्यात आहे ना, हे असं एकमेकाला हे चिकटलेलं आहे आणि ह्याच्या आतमध्ये आळी आहे. इथं आहे ना ह्या फुलाच्या आतमध्ये इथं ह्या का ही आळी दिसली का, ह्या का ही आळी इथनं बाहेर आली. आणि ही आळी ना ही एवढं अख्खं गुच्छ आहे ना एवढ्याचं नुकसान करून टाकलं असतं. म्हणजे हे जे 8-10 फुलं आहेत इथं जे काही 3-4 शेंगा तयार झाल्या असत्या ह्या का ही आळी, हे आळी आहे. आणि अशा प्रकारे लहान आळे असल्यामुळं आपल्या ते लक्षात येत नाही, त्यामुळं वेळीच फवारणी करून घेणं गरजेचं आहे. आता हे जर झाड पाहिलं तर ह्याच्या 8-10 जागेवर आपल्याला असं म्हणजे फुलं एकमेकात अशी गुंतलेली आणि तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. ह्या का इथं पण हे पहा, ही मोठी दोन फुलं हे एकमेकाला असं चिकटलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये ही आळी राहती आहे. ही प्रत्येक जागेवर असं त्यांनी एक गुच्छ तयार केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ही खाल्लेली पानं हे आपण पाहू शकतो. त्यामुळं ह्याला वेळी चांगलं नियंत्रण भेटण्यासाठी क्रॅश आणि मिनिस्टर या औषधांचा स्प्रे घेणं आता गरजेचं आहे. त्यानंतर 5-10% शेंगा तयार झाल्यानंतर आणखी एका स्प्रेची आवश्यकता भासते. अशा प्रकारे 2 स्प्रे जर तुम्ही घेतले तर हे पीक हे पूर्ण आळीमुक्त राहतं. हे पाय अशा प्रकारे हे जे आहे ना हे गुच्छ तयार केले आणि ह्या गुच्छामध्ये ना हे आळी आहे. आळी ह्या गुच्छामधली आळी ही आत जाते. हो का हे तर तुम्हाला व्यवस्थित पाहायला भेटणार. हो का ही आळी, ही आळी आहे दिसली का, ही आळी, ही आळी आहे. आणि ही आळी हे एका एका जागेवरचे ते जे गुच्छ अख्खा तेवढा गुच्छ अख्खा खाऊन टाकते, म्हणजे तेवढ्याचं अख्खं नुकसान करीत आहे. त्यामुळं वेळीच फवारणी घेणं फार गरजेचं आहे. वेळीच फवारणी जर घेतली तर हे होणाऱ्या फुलांचं नुकसान आपलं टळतं, आळ्यांची संख्या वाढत आहे ना ते पण म्हणजे कमी राहती. आणि चांगल्या प्रकारचं नियंत्रण आपल्याला 2 स्प्रेमध्ये वेळीच स्प्रे घेतला तर भेटू शकतं. त्यामुळं शेतकरी बांधवांना विनंती आहे, आपल्या पिकाची व्यवस्थित पाहणी करा, बारकाईने लक्ष द्या आणि वेळीच क्रॅश आणि मिनिस्टर या औषधांचा उपयोग करून आपल्या तूर पिकाचं आळीपासून संरक्षण करा. थँक्यू.